सर, आज गणरायाचं आगमन झालेलं आहे. मराठवाड्यामध्ये मोठं प्रमाणात नुकसान झालं. एकामागून एक संकट राज्यात. सर्वात पहिल्यांदा समस्त विश्वातील गणेश भक्तांना गणेश पर्वाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत आणि विघ्नहर्त्याच्या या पर्वाच्या निमित्ताने, त्यांच्या स्थापनेच्या निमित्ताने त्यांना आपण साकडं घालूया की देशासमोर, जगासमोर, महाराष्ट्रासमोर जे कोरोनाचं संकट आहे ते संकट आता दूर झालं पाहिजे आणि आपलं जे जीवन आहे ते पूर्वीसारखंच सुचारू झालं पाहिजे. आणि याचसोबत आपल्या महाराष्ट्रावर जी सारखी संकटं येत आहेत, कधी पुराचं आहे, कधी वादळाचं आहे, कधी अतिवृष्टीचं आहे, यातनंही आमच्या शेतकऱ्याला मुक्ती मिळावी, त्याला बळ मिळावं आणि गणरायाने त्यांना आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे. आणि त्यासोबत गणरायांनी आपल्या सगळ्यांना सुबुद्धी द्यावी आणि चांगलं कार्य करण्याची प्रेरणा द्यावी अशी ही गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे. सर, करोनाचं सावट तर आहे, सावटाखाली सगळे गणेशोत्सव साजरा करतात. मागणी ही सुद्धा आहे की देवळं सुद्धा सुरू व्हावीत. काय म्हणाले यानिमित्त? मी त्याच्या संदर्भात माझी भूमिका नेहमी स्पष्ट केली आहे, पुन्हा एकदा स्पष्ट करतो की मंदिरं सुरू करण्याची आमची मागणी केवळ याकरता आहे की आम्ही तर हिंदू आहोत, आमचे 33 कोटी देव आहेत. तुमच्यामध्येही देव आहे, तुमच्या कॅमेऱ्यातही देव आहे, या भिंतीमध्ये आमचा देव आहे. जिथे आम्ही मानू तिथे देव आहे. पण त्यासोबत या मंदिरावर अवलंबून असलेले लाखो लाखो लोक आहेत. कोणी फुलं विकताय, कोणी उदबत्ती विकताय, कोणी प्रसाद विकताय, कोणी हळद कुंकू विकताय, छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी विकल्या जात आहेत. त्याच्यावर अवलंबून असलेले पुजारी आहेत, तिथले सेवक आहेत. आज 2 वर्षामध्ये यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अत्यंत विदीर्ण अशा प्रकारची अवस्था आहे. आणि म्हणून आम्ही सातत्याने मागणी केली की जर मंदिरालय सुरू होऊ शकतं तर मंदिर का सुरू होऊ शकत नाही. जरूर सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म पाळले जावे, पाळले नाही तर कारवाई करावी, रिस्ट्रिक्टेड लोकांना एंट्री द्यावी. आणि देशभरातल्या सर्व राज्यांमध्ये मंदिरं सुरू आहेत, केवळ त्या महाराष्ट्रात सुरू नाही आहेत. तर मला असं वाटतं की आता जसं मी मागणी केली की आमच्याशी सगळ्यांना गणरायाने सुबुद्धी द्यावी, तशी सुबुद्धी सरकारलाही मिळेल. सर, जयंत पाटील असं म्हणाले की ईडीची पिढा टळू दे आणि आमच्या मागे जे ईडी लावतात ईडीची त्यांच्या मागे पिढा लागू दे. जयंतरावांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या मागे कुठली पिढा लागू नये, कोणाच्याच मागे पिढा लागू नये. आपण तर सर्वेदपी सुखीन संतू, सर्व संतू निरामयावाले आहोत, त्यामुळे कोणाच्याच मागे काही लागू नये असं मानणाऱ्यांपैकी आपण आहोत. ईडीची पिढा लागू नये असं कोणीच वर्तन करू नये अशी ईश्वराला प्रार्थना करू. मला असं वाटतं की याचं उत्तर काळच देऊ शकेल. आता या संदर्भातला निर्णय आलाय, निर्णय काय मी तो वाचलेला नाहीये, पण हा एका केसचा निर्णय, अजूनही केस आहेत. माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. मी काही त्यांचा म्हणजे कोणाचं वाईट व्हावं या हेतू माझा हेतू नाही आहे, पण मला असं वाटतं की याच्यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करणं काही योग्य नाही. पण नितेश राणे आणि त्यांच्या आई जे आहेत त्यांना पोलिसांकडनं एक लुकआउट ते देखील देण्यात आले, सर्क्युलर देण्यात आलेलं आहे. आणि नितेश राणे म्हटलं की आम्ही चॅलेंज करू कोर्टामध्ये. काय सर्क्युलर आहे मला माहित नाही, पण अशा प्रकारचं सर्क्युलर देणं हास्यास्पद आहे, हास्यास्पद आहे. काँग्रेसला उद्देशून म्हणतात की जुनी जमीनदारी जरी गेली असली तरी तो जो राजवाडा आहे किंवा महाल आहे त्याला कसं मेंटेन करायचं समजत नाही. काँग्रेसने ते एक्सेप्ट करावं की आता जमीनदार ते खालेले नाही. मला असं वाटतं की काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन हे दुसरं असूच शकत नाही. कारण आता काँग्रेस ही जुन्या पुण्याईवर जगते आहे. आमच्या वराडामध्ये असं म्हणतात की मालगुजारी तर गेली, आता उरलेल्या मालावर गुजराण चालली आहे. तशा प्रकारचंच हे वक्तव्य पवार साहेबांनी केलं आहे, जे काँग्रेस करता चपकल लागू आहे. गणेश पर्व की अखिल विश्व के गणेश भक्तों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. श्री गणेश जी से प्रार्थना करता हूं, वे विघ्नहर्ता है पूरी दुनिया पर, हमारे देश पर, हमारे महाराष्ट्र पर कोरोना का संकट है, उसका विघ्न है.
उस विघ्न को वो हरे। साथ साथ लगातार हम लोग देख रहे हैं, कभी बारिश होती है, कभी किसी प्रकार की आपत्ति आती है, कभी तूफान आता है, इन सारी आपत्तियों में खड़ा रहने का आत्मबल ईश्वर हमको दे, विघ्नहर्ता हमको दे, हमारे किसानों को दे। और चूंकि वे बुद्धि की भी देवता है, तो ये भी उनसे प्रार्थना है कि हम सभी को सुबुद्धि दे, हमारे हाथों से अच्छे कार्य हो, इस प्रकार की प्रार्थना मैं उनसे करता हूँ। लेकिन जिस तरीके से मंदिर खुलने पर भी विघ्न है काफी दिनों से, उस विघ्न को हरने के लिए किस तरीके से? देखिए, हमने बार बार इस बात को स्पष्ट किया है कि मंदिर खोला जाए महाराष्ट्र में हमारी लगातार मांग है। केवल इसलिए नहीं है कि हमको जाकर ईश्वर का दर्शन करना है, हम तो हिंदू है, हमारे तो 33 करोड़ देव है, आप में भी हमारे भगवान है और यह दीवार में भी हमारे भगवान है। लेकिन इन मंदिरों पर जो लोग छोटा छोटा काम करके अपना जीवन यापन करते हैं, चाहे वो फूल बेचने वाले हो, अगरबत्ती बेचने वाले हो, हल्दी या कुमकुम बेचने वाले लोग हो, प्रसाद बेचने वाले लोग हो, मंदिर के पुजारी हो, मंदिर के सेवक हो, लाखों लोगों की एक अर्थव्यवस्था भी उसके ऊपर टिकी है। और जब हम महाराष्ट्र में दारू की दुकान मदिरालय खोल सकते हैं, तो मंदिर बंद रखने का तुक क्या है, मैं समझ नहीं पा रहा हूँ। तो मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि ईश्वर ये भी सुबुद्धि दे सरकार को। कांग्रेस को लेकर जिस तरीके से शरद पवार का तंज है कि जमींदारी अभी भी वो अपने आप को मान रहे हैं जबकि सब कुछ छिन चुका है, ये मानना चाहिए? मुझे ऐसा लगता है कि कांग्रेस का इससे यथार्थ वर्णन दूसरा कोई हो नहीं सकता। देखिए, कांग्रेस हमेशा सामंती मानसिकता में जीने वाली पार्टी रही है और अपने आप को महाराजा मानकर जिस प्रकार से एक परिवार का राज देश के अंदर रखने की मानसिकता उनकी है, मुझे ऐसा लगता है कि उनको आईना दिखाने का काम पवार साहब ने किया है कि आप समझ लीजिए लोकतंत्र है, आपकी जमींदारी समाप्त हो चुकी है और आपकी जो पुरानी पुण्याई है उसके ऊपर आप ज़्यादा दिन जी नहीं सकते, जनता में जाके काम करना पड़ेगा। तो मुझे लगता है एक आईना दिखा है पवार साहब। एक सवाल किसानों को लेकर के, जिस तरीके से किसानों को लेकर के कांग्रेस उनको सपोर्ट कर रही है कि केंद्र सरकार गलत काम, मुझे लगता है गणेश पर्व है, छोड़ दीजिए कि वो हम राजनीतिक भाषण करें। सर, मंदिर पहले से बंद है, गणपति पर बहुत सारे, गणपति त्योहार में बहुत सारे प्रतिबंध लगाए गए, अब धारा 144 भी मुंबई में लगा दी गई है, क्या गणेश पर्व यह मुंबई का एक बहुत महत्वपूर्ण पर्व है, महाराष्ट्र का बहुत महत्वपूर्ण पर्व है और देश का भी महत्वपूर्ण पर्व है, लेकिन मुंबई में इसकी बात ही कुछ और होती है। हम यह समझ सकते हैं कि कोरोना के कारण सरकार ने कुछ रिस्ट्रिक्शंस लगाए हैं, लोगों ने भी उसका पालन किया है, छोटी मूर्तियां लाई है, मंडप कम सजाए है, कम से कम भीड़ हो इस प्रकार का प्रयास किया है। किंतु एकदम दबंगाई अगर सरकार करेगी तो वो भी ठीक नहीं है, इतना दमन भी ठीक नहीं है। 144 इस प्रकार से लगा देना और बिल्कुल ही एक प्रकार से लोगों को वंचित कर देना, इससे लोगों की भावनाएं जो है वो आहत होती है। मुझे ऐसा लगता है कि सरकार ने लोगों के विवेक के ऊपर थोड़ा विश्वास रखना चाहिए। सर, मराठमध्ये लालबाग असेल, गणेशगंज असेल, या ठिकाणी फक्त 20 लोकांना परवानगी दिलेली, व्हीआयपी असतील, सेलिब्रिटी कोणी जाऊ शकणार नाही, 124 असतील। खरं म्हणजे गणेश पर्व हे देशातलं महाराष्ट्रातलं एक मोठं पर्व आहे, पण मुंबईत त्याची बातच काही वेगळी आहे, एक नारी अशा प्रकारची वेगळी त्याची परिस्थिती मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आम्ही समजू शकतो की कोरोनामुळे काही निर्बंध त्या ठिकाणी राहतील, लोकांनी ते पाळले देखील आहेत, छोट्या मूर्त्या केल्या आहेत, छोटे मंडप केले आहेत, पण अगदी 144 लावून एक प्रकारे दमनकारी अशा प्रकारची परिस्थिती तयार करणं हे देखील योग्य नाही आहे। काही गोष्टी या लोकांच्या विवेकावर देखील सोडल्या पाहिजेत, आपले लोक इतके अविवेकी नाही आहेत, अगदी पोलीस प्रशासनाच्या भरोशावर अशा प्रकारे करणं हे योग्य नाही आहेत। मला असं वाटतं की सरकारने याचा पुनर्विचार करावा।